नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माझा आवडता छंद या विषयावरती थोडक्यात निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध शैक्षणिक निबंध मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या कामातून मनाला विरंगुळा मिळावा असे प्रत्येकाला वाटते त्यासाठी वेळात वेळ काढून माणूस आपला छंद जोपासत असतो आपण आवडीने मनापासून आनंदाने ज्या ज्या गोष्टी करतो त्यांना छंद म्हणता येईल प्रत्येकाचा छंद निरनिराळा असतो कोणाला व्यायाम करायला आवडते तर कोणाला दूर फिरायला जायला आवडते कोणी चित्र काढून आनंद मिळवतो तर कोणी गाणी ऐकून कोणाला कशाचा छंद असेल याचा काही नेम नाही मला लहानपणापासून पोहण्याचा खूप छंद आहे मी पाच वर्षांचं असताना माझ्या बाबांनी मला पोहायला शिकवले जवळच्या स्विमिंग पूलमध्ये ते मला पोहायला घेऊन जात असत सुरुवातीला मला पाण्यात उडी मारायला खूप भीती वाटायची नाकातोंडात पाणी गेले की नको ते पोहणे असे वाटायचे पण मला पोहायला शिकवायचेच असा बाबांनी निश्चय केला होता काही महिन्यातच मी पोहायला शिकलो आता मी धरणात नदीत पाटावर आणि समुद्रात देखील मनसोक्तपणे पोहतो पाण्यात वेगवेगळ्या प्रकारे सूर मारतो मित्रांसोबत पोहण्याची मजा काही वेगळीच असते पोहताना आम्ही वेगवेगळे खेळ देखील खेळतो पाण्यात उलटे पोहणे जास्त वेळ पाण्यावर तरंगणे अशा सॉरी वेगाने पोहणे अशा शर्यती लावतो पोहणे हा सर्वात चांगला व्यायाम मानला जातो महत्त्वाचे म्हणजे हा व्यायाम करताना कंटाळा येत नाही उलट मज्जाच येते पोहण्याच्या शर्यतीत मी नेहमी पहिला येतो आता मी इतरांना देखील पोहायला शिकवतो उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडच्या विहिरीत आणि नदीत तर मी कितीतरी वेळ पोहत असतो पोहण्याचा मोह मला आवरत नाही अशा प्रकारे पोहण्याचा छंद मला खूप खूप आनंद देतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद